राईट साईडला जर यावेळेस ओव्हुलेशन झालं तर मग मुलगा होणार, तर मग तुम्ही यावर या महिन्यात कन्सिडर करा असं. हे बघा, इन्व्हेस्टिगेशन ते इन्स्ट्रुमेंट आहेत, ते वापरून वाटेल ते केलेलं आहे, पण तेवढं काही यशस्वी झालेलं नाही आहे. आपण त्या भानगडीत फारसं पडू नये. आपल्याकडे परफेक्ट सायन्स आहे ना, ते बाजीकरण हद्या हा पूर्ण प्लॅनिंग करून दिलेलं आहे, फक्त त्याच्यात अतिशयोक्ती तेवढी काढून टाकायची. लोकांचा त्याच्याबद्दल गैरसमज हा आहे की ते राजा रजवाड्यांकडे आहे, म्हणजे पहिल्यांदा वाचल्यानंतरही तसंच वाटतं, पण त्यावेळेला सगळेच जे काही श्लोक किंवा पदार्थ होते त्याची अतिशयोक्ती करीतच असत प्रचारासाठी, नाही का? तर ग्रंथामध्ये सुद्धा ते चुकून आलेलं आहे. पण बाकी आजच्या पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या स्टरिलिटीमध्ये वाजीकरण अध्याय सगळ्यात बेस्ट आहे, आणि इतकं क्रमाने येते परत. रस कसा दुष्ट झाला, रक्त कसं दुष्ट झालं, शुक्रदृष्टीपर्यंत काय काय दुष्ट होतं आणि कोणत्या कोणत्या वनस्पती वापरायच्या आणि काय औषध द्यायची, या सगळ्याबद्दल माहिती पूर्णपणे दिलेली आहे. थोडंसं अभ्यास करून वापरावं लागेल असं आहे, नाही तर बाकीचं तर मग औषधं आहेच तुमच्याकडे, अनेक औषधं आहेत. ती औषधं सगळी आपल्याला नेहमी वापरता येतात क्रमाने, आणि खूप वैद्य त्याच्यावर प्रॅक्टिस करतात. पुंसवनावर आव्हाड आहे, माणिक बाबून पाटील वगैरे हे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे हा काही विशेष कठीण प्रसंग नाही. अडचण काय पडते आता, हा स्त्रीरोगाबद्दल चरक याच्या 30व्या अध्यायामध्ये जे वर्णन आहे सगळं, ते वर्णन आज कुठे मिळणार आहे? अशक्य आहे, फार काळ लोटला आहे. त्याच्यात माणसाची प्रकृती बदलली आहे, त्याच्या सुखसोयी वाढलेल्या आहेत, आहे की नाही? प्रत्येक वेळा रोग व्हायचा. आज तुमची मेडिकल स्टोअरमध्ये जा, एक गोळी घेतली तरी काम भागतं. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, काही विशेष लक्षणं असली तरच तो आता डॉक्टरकडे जातो. अशा अनेक गोष्टी आहेत आणि सोयी झालेल्या आहेत. गेला की तो तेवढी ट्रीटमेंट घेतो, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे काही पाहिलं जात नाही. असे त्यावेळेला खूप प्रॉब्लेम होते स्त्रीरोगाच्याबद्दल. आता प्रॉब्लेम खूप कमी झालेले आहेत आणि नवीन निर्माण झालेले आहेत काही, परंतु जो नवीन निर्माण झाले त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटसुद्धा आहे, सोनोग्राफी हे आहे ते. तसं जर वाटलं तर सोनो विशिष्ट रोग आहे तो कन्फर्म करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे आज काही तेवढा स्त्रीरोगाबद्दल प्रॉब्लेम आहे असं नाही दिसत एकंदरीत. ते पूर्वी विंशती योनी रोग या वगैरे असं त्याने सांगितलं होतं, ते आता तसं दिसतच नाही कुठे. त्यामुळे आता त्याचा विचार आपण करायचा नाही. जसं आपण बस्ती नेत्र व्यापक चिकित्सा मध्याय व्याख्याक्षमा असं सुद्धा चरकामध्ये लिहिलेलं आहे, परंतु गंमत अशी आहे की त्यावेळेला बस्ती नेत्र लोखंडी त्याच्यानंतर सोन्याचं चांदीचं असं वापरत असेल, ते लागत असेल, टोचत असेल, त्याच्याने सूज येत असेल, त्यामुळे त्याने ते सगळी लक्षणं त्या ठिकाणच्या स्थानिक त्रासाची दिलेली आहेत, त्यामुळे त्यामुळे व्यापत आहे. पण आता ते व्यापत वापरायची काही गरज नाही, त्याचं कारण आपल्याकडे रबर आलेलं आहे, कॅथेटर आलेलं आहे, पटकन आपण ड्युप्लिकेट करतो, इन्सर्ट करतो, बस्ती देतो. आणि त्यावेळेसही बस्तीही थोडेसे निराळे होते, म्हणजे जरा थोडेसे घट्ट वगैरे असे आहेत. आज आपल्याला तसे घेऊन चालत नाही, पेशंटला लगेच मोकळं व्हायला लागतं, त्याला त्रास झाला तर पंचाईत होतं. अलग लक्षात तर पूर्वीचा ना आताचा बराचसा फरक आहे. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो, म्हणजे कसा आपल्याला बदल करायला पाहिजे किंवा सध्याच्या काळात इन्स्ट्रुमेंट जे आलेली आहेत तिचा चांगला उपयोग करून घ्यायला काही हरकत नाही. की इन्स्ट्रुमेंटने काय केलेलं आहे, आपल्याला सोपं काम करून दिलं, एवढंच तर सोपं काम करून घ्यायचं असं आहे. पूर्वी तसंच मी करेल असा हट्ट जो असतो ना, हा जरा थोडासा चुकीचा असतो. याचं उदाहरण सांगतो, एक कॉलेज त्या ठिकाणी मी गेलो होतो व्याख्यानाला, त्यांनी बोलवलं आणि नंतर झालं काय की तिथे त्या ते जे चिकित्सक होते मुख्य, त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं की आमच्या इथे पंचकर्म का केलं जात नाही. तर त्याचं कारण म्हणे, आम्ही त्यावेळेला पंचकर्म म्हणजे शब्दच हा दुर्मिळ होता, त्याच्यामध्ये होतं तरी कोणी बाहेर करायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रयत्न केला की भाई एक बस्ती आपण देऊन बघायचं. पुष्कळ दिवसाची गोष्ट आहे ना, त्यावेळेला 46-47ची गोष्ट आहे, म्हणजे किती लांबची आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्यावेळेला त्यांनी विचार केला, मग त्यांनी पण त्यांनी चूक काय केली, त्यांनी जाहीर केलं की आम्ही इथे शास्त्रीय पद्धतीने बस्ती देणार आहोत, तो पाहण्यासाठी लोकांनी वैद्य लोकांनी हजर यावं.
आम्ही ते फुकट तुम्हाला दाखवू, पैसे घेणार नाही वगैरे असं त्यांनी ते प्रचार केला की बा आपला बस्ती लोकांनी पाहावा. बस्तीसाठी त्यांनी काय काय केलं तर आपल्याकडे जो सामान्य बस्ती आहे त्याच्यामध्ये दशमूल कल्क आहे, हाय की नाही, त्याच्यामध्ये मध आहे, तूप आहे, तेल आहे, आणि अशा पद्धतीने तो घुसळायचा आहे त्या याच्यामध्ये. आणि नंतर सेमी लिक्विड आहे, तो सेमी लिक्विड आतमध्ये जायचा कसा हा प्रश्न आहे. मग तो म्हशीचा बस्ती आणून तो तयार करून वगैरे असं शक्य नव्हतं. मग त्यांनी युक्ती केली, आपला फुटबॉलचा जो मधला जो रबरी बॉल असतो त्याचं नोजल काटून टाकलं, कापून टाकलं, आणि त्याच्यामध्ये ते सगळं मटेरियल भरलं. भरल्यानंतर काय केलं, त्याला दुसरं नोजल लावलं म्हणजे चिकटपट्ट्याने मोठं, आणि नंतर ते सगळं ते मध्यंतरी खोली म्हणजे ते मोठ्या हॉलमध्ये तो पेशंट झोपलेला आहे त्याला मॅनेज केलं, म्हणजे त्याच्यावर पांघरून बिंगरून टाकून, आणि बाकीचे 108 लोक असे बसलेले. असं त्याच्यानंतर काय झालं की यांनी मग हळूहळू इन्सर्ट करून ल्युब्रिकेट करून धीरे 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 दाबून अर्धा तास लागला, कारण ते स्टिक मटेरियल होतं, ते मटेरियल लवकर जायला शेवटी दाबून घातला बसते पहा. आणि मग नंतर ते लेक्चर द्यायला तर कोणीही वैद्य तयार असतं, पहा असा आम्ही शास्त्रीय बस्ती दिला. त्याच्यानंतर आता तर पेशंटला असं झालं, त्याच्याने तसं असं पेशंट होता त्याच्यामुळे आम्हाला असं हे करावं लागलं, आम्ही तो बस्ती निराळा कसा तयार केला वगैरे, कौतुक खूप झालं. थोड्या वेळाने काय झालं की त्याचा जीव घाबरायला लागला त्या पेशंटचा, परिस्थिती बाहेर येईना, आणि बाहेर कसा आणायचा हे जे ग्रंथात दिलेलं आहे यांनी वाचलेलं नाही की बघ काढा तयार करायचा, त्याच्यामध्ये मदनफळ टाकायचं, सैंदव टाकायचा, त्रिफळा टाकायचा, पातळ करायचं ते, आणि त्याच्यानंतर गोमूत्र घालून मग नंतर तो बस्ती द्यायचा, म्हणजे पहिला बस्ती बाहेर येईल अशा पद्धतीने ग्रंथात वर्णन आहे. पण ते पाहिलं पाहिजे ना, त्यांनी पाहिलं कोणीच नाही, आणि त्याचा जीव घाबरायला लागला आणि पोट फुगायला लागलं आणि हे सगळे घाबरले, ते लेक्चर देणारे कुठे पळून गेले याचा पत्ता लागला नाही. आणि मग नंतर तो जेव्हा असं करायला लागला तेव्हा बाकीचेही आहे 108 वैद्य आले होते, तेही कोणी नाही राहिलं तिथं. आता त्यांनाही वाटलं की जर हा पेशंट इथे मेला तर कॉलेजची बदनामी होईल, म्हणून त्यांनी उचललं आणि के एममध्ये भरती करून दिली त्याला. के एममध्ये त्या लोकांना आश्चर्य वाटलं, लोक औषध इकडून टाकतात हे झालं, पण खालून कसं टाकलं असेल याची मोठी त्यांना चिंता वाटली, कारण त्यांनी कधीच पाहिलं ऐकलं काही नव्हतं त्याच्यामुळे. पण त्यांना काय करावं हेही त्यांना सुचलं नाही, शेवटी तो पेशंट गेला के एममध्ये वाटला. आणि मग यांनी ठरवून टाकलं की आपल्या कॉलेजमध्ये आता पंचकर्म करायचं नाही. तर हे अशा प्रकारचा वेडेपणा झाला. आता आपल्याला बुद्धी आहे, बुद्धी असल्याशिवाय वैद्य कसा होतो, किराणा दुकानदाराने नाही होणार. किराणा दुकान एक किलो गुळ घे इतके पैसे दे इतके गुळ घे, डोक्याला ताप नाही, कोणाला डोकं चालवायची गरज नाही, ते ताकडं असतं त्याच्यामध्ये भरून दिलं की झालं काम इतकं सोपं. तर विमल विपुल बुद्धेरपी बुद्धीन व्यापली करी होईल असं आपल्या त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. विमल विपुल बुद्धेरपी बुद्धी असा वैद्य पाहिजे, इतका तल्लख बुद्धीचा काय करावं त्यावेळेला समजलं पाहिजे, पूर्ण अभ्यास पाहिजे, अशा पद्धतीने करायला पाहिजे. पण तसं केलं गेलं नाही, अशी परिस्थिती झाली काही. आणि ह्या इन्स्ट्रुमेंटचा चांगला उपयोग करून घ्यावा. सध्याचा रबरी नळी आहे, भांडं वर करता येतं, पॅसिफिक ग्रॅव्हिटीने ते अलगत जातं, आणि किंवा पिचकारीने थोडंसं प्लॅस्टिकचे पिचकारे असतात ते लागण्याची काही भीती नसते, हळूच बस्तीने दाबून दिली तर ते खरं काम फागतं. आणि एवढं लिक्विड का द्यायचं नाही तर तो जाणं येणं त्रासदायकच असतं ना, आतड्यात चिटकून बसल्यावर निघणार कसं हा प्रश्न असतो की नाही, तर ते काढण्यासाठी परत दुसरा बस्ती देणं शक्य नाही अशा परिस्थितीत कसं. तर आम्ही सुरुवातीलाही ही अडचण होतीच आमच्यापुढेही, मग आम्ही काय केलं, 1 लिटर पाणी त्याच्यामध्ये 1 चमचा त्रिफळा, 1/2 चमचा सैंधव, ते 200 किंवा 100 ग्रॅम पहिल्यांदा तेल दिलं की ते पातळ पातळ जातं आणि इतक्या जोरात बाहेर येतं की सगळे जोर घेऊन बाहेर येतं, त्याला वेग येतो आणि कुठल्याही प्रकारचा त्रास राहत नाही. आता इथे आपण काही घट्ट बस्ती कधी देत नाही का, फारच जास्ती घट्ट बस्ती म्हणजे तो खीर तिक्त खीर बस्ती, याच्या पलीकडे दुसरं काय देतो आपण. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण चिकित्सा दिली पाहिजे हे लक्षात घ्या असं आमचं मत. तर त्याप्रमाणे ते चिकित्सेला साधनं जी असतात ती साधनं सगळी घ्यायची असतात. म्हणजे सोनोग्राफी तुम्हाला करायची असली, आम्ही बाकीचं काही आणखी इन्स्ट्रुमेंट लागणार असलं तरी
त्याचं निदानाला काही नुकसान नाही. निदानात सायन्स बदलायला नको. तुम्हाला तो जो नेमका निदानाचा मुद्दा आहे की ही हा रोग आहे, संतर्पणजन्य आहे का अपतर्पणजन्य आहे, हे पहिल्यांदा जर नाही पाहिलं तर आणि तिकडे सोनोग्राफी कितीही पाहिली तरी तुम्हाला त्या चिकित्सा करता येणार नाही. कारण अपतर्पणजन्य असलं तर तुम्ही संतर्पण औषध देऊन टाकाल आणि मग नंतर सगळा तो प्रॉब्लेमच निर्माण होईल. संतर्पणजन्य असलं तर मग दोष कोणता आहे ते पाहायला पाहिजे. कोणता दोष आहे मग कोणत्या स्थानात आहे आणि कोणत्या स्थानात आहे तो शाखागत आहे, पुष्ठगत आहे का मध्यम मार्गगत आहे, तिथून तो आपण कोष्ठात कसा आणायचा, तो स्नेहन करून, स्वेदन करून, पातळ करून, बस्ती देऊन, वृद्ध्या अभिसंधनात पाकात कोष्ठमाय शनिग्रहात मग बस्ती देऊन मग कोष्ठात आला आणि मग ज्या स्थानात आला तिथे कशी लक्षणं निर्माण होतात ते पाहायचं. साधारण गौरव आणि शूल ही दोन लक्षणं, शूलाना हा प्रसेक असं त्यांनी म्हटलं आहे, तर ते आमाशयाची लक्षणं आहेत. दाह आणि शूल हे पचवनाशयाची लक्षणं आहेत आणि पक्वाशयाची लक्षणं आदमान आणि शूल या दोन्ही गोष्टी आहेत. हे तीन लक्षणं दिसली की आदमान आणि शूल असलं की तुम्हाला पटकन बस्ती देता येतं, गौरव आणि शूल असलं वमन देता येईल आणि दाह असलं तर विरेचन देता येईल. दाह आणि शूल असलं तर नाही का, त्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत. आपल्याकडे शास्त्र इतकं परफेक्ट बांधून ठेवलं त्याने की आपल्याला डोकं चालवायची गरज नाही फार आणि ताणाताणही नाही निदानाच्या बाबतीत. हे चुकलं तर मग काय करायचं, एक बस्ती दिल्यानंतर लगेच लक्षात येतं अरे याला आता बरं वाटायला लागलं आहे, त्रास कमी झाला आहे, लगेच लक्षात येतं की नाही आणि मग नंतर पुढे आपल्याला त्याची चिकित्सा करता येते, काही अडचण पडत नाही. अशा पद्धतीने आपण निदान करत करत ती चिकित्सा करायची असते. तेव्हा असं हे तसंच त्या ग्रंथात दिलेले तसंच झालं पाहिजे असा दुराग्रह करायचा नाही. आपल्या पद्धतीने आपल्याला सोयीचं वाटेल त्याप्रमाणे बदल करून चिकित्सा करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. बरं, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की काल आपण स्त्रीरोगाबद्दल पाहिलं. स्त्रीरोगाबद्दल चरक चिकित्सा असताना दैतीस याच्यामधून जे दिलेले आहेत मुद्दे, ते सगळे मुद्दे पूर्वीच्या काळी होते, अनेक काळ अडचणी त्यावेळेला होतात त्याच्यामुळे ते आहे. आज तसे कोणतेही मुद्दे नाही. आज आपल्याला पूर्वीच्या मानाने सगळे स्वच्छताही जास्त चांगली पाळतात. सुशिक्षित वर्गात तर काही प्रश्नच नाही. त्यावेळेला स्वच्छताही पाळण्याची पद्धत नव्हती. उष्ण आणि मांसाहार अमूक ढमूक असंही त्यावेळेला पुष्कळ खात असेल, त्याच्यामुळे मग ते पॉलिप्स अमूक ढमूक पुष्कळ, त्याच्यानंतर निर्ष वगैरे पुष्कळ वर्णन जे केलेले ते त्यावेळेचे. आता तसं काही फार आढळत नाही, एखादं आढळला तर फार थोडा असा. त्यामुळे स्त्रीरोगाबद्दल जास्तीत जास्त त्रास म्हणजे दुखर्या, कंबर पाठ दुखणे, अत्यार्थ अलक्षात अनार्थ, त्याच्यानंतर निर्माण झालेली जी काही प्रॉब्लेम सायटिका आहे आमचं डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या आहेत, त्यामुळे त्याची चिकित्सा केली तर चालते. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण सुखप्रसूतीबद्दल जरा जास्त जागरूक राहायला पाहिजे. पूर्वीसुद्धा तसं राहत असत, त्याच्यामध्ये प्लॅनिंग दिलेलं आहे. सुश्रुत शारीरस्थान अध्याय 10 याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन आणि क्रमाने दिलेलं आहे, त्याचा उपयोग करूनच आता अलीकडे मुंबई पुण्यामध्ये पॅकेज निर्माण झालं आहे. इतकं परफेक्ट त्यांनी तयार केलेले होते की 9 महिन्याचे 9 डोस आलं, निन्याया बाटल्या, त्याच्यानंतर त्याप्रमाणे त्याचं आयर्नचं बस्ती केव्हा द्यायचा, स्नेहन केव्हा द्यायचं, एकदा कॉन्सेप्ट झालं की डिलिव्हरी होईपर्यंत सगळी जबाबदारी डॉक्टर घेतात आणि काही कॉम्प्लेक्स निर्माण झाला कॉम्प्लिकेशन तर ते सगळी स्वतः मग ते याप्रमाणे हे करतात. अशा पॅकेजची पद्धत तिथे सुरू झालेली आहे आणि त्याच्यात एकंदर पॉम्प्लेट प्रत्येकाजवळ दिले जातं, त्याच्यामुळे त्याचे पथ्य त्याचे हे काय काय करायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. म्हणजे खूपच छान सोय झालेली आहे, चांगली अशी सोय झाली आहे, हरकत नाही, त्याचा दुरुपयोग नको व्हायला एवढं, पण ते अशा पद्धतीने ते केलं जातं. त्याच्यात पहिला मुद्दा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, सुखप्रसूती पूर्वी आणि आतासुद्धा प्रसूतीगृहात जर तुम्ही गेले तर इतका ताणाताण असते आणि असा त्रास असतो भयंकर आणि आरडाओरडी वगैरेही असते, ते झोपेच्या गोळ्या काय देतात नंतर हे करतात, तरी अजूनही तसं सुधारलं नाही पण तरी इतकं पुढारलेलं किंवा
पुढे गेलेलं सायन्स असून सुद्धा एवढा त्रास सगळीकडे असतोच सर्वसाधारणपणे. आणि त्याच्यात आणखी पहिल्यांदा जर पहिलीट करीन म्हणजे प्रायमरी जर असेल तर तिला 12 ते 16 तास लागतात असं त्यांचंही म्हणणं आहे आणि लागतात ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यातून काही मार्ग निघतो का अशा पद्धतीने त्या मार्गामुळे हे पॅकेज निघालेलं आहे आणि त्याचा उपयोगही तसा चांगला झालेला आहे. त्याच्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे हा जो आहे ते अपान स्थानाचा हा प्रकार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशय महत्त्वाचा असतो आणि गर्भाशय आणि त्याच्या विकृती सगळ्या कुठे असतात तर अपान स्थानामध्ये नाभीच्या खाली हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा अपानाकडे लक्ष दिलं पाहिजे. अपान अनुलोमन झाला तर कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. हे जे कार्ड प्रेझेंटेशन त्याच्यानंतर प्लसेंटा प्रेझेंटेशन त्याच्यानंतर ब्रीज हे जे बाकीचे जे प्रकार असतात सगळे हे अपान काही अपान विकृतीमुळे निर्माण झालेले असतात. आणि ते जर सुरुवातीपासून आपण लक्षात दिलं तर मग त्या विकृती होत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे ते महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कन्सेप्ट झाल्यानंतर पहिल्यांदा 1 चमचा तूप दोन्ही वेळा जेवायच्या अगोदर द्यायचं अपानकाली. हे सगळ्यात महत्त्वाचं. अपानकाली तूप देणं हे सगळं अपानकाली म्हणजे जेवायच्या अगोदर साधारण 5 मिनटं अगोदर द्यायचं, 5 मिनटं थांबायचं आणि मग जेवायला बसवायचं. आणि तेही प्रमाणाने 25 ml पाहिजे. नुसतं एवढंसं तूप टाकलं आणि ते टाकलं तेवढ्याने भागणार नाही. 25 ml किंवा 25 g हे तूप जेवायच्या अगोदर दोन्ही वेळा हे पाहिजे. त्याच्याने नुकसान होणार नाही. तुपाने उलट भूक वाढते, शक्ती वाढते, बुद्धी वाढते, सर्क्युलेशन वाढतं, अग्नी वाढतो, त्याच्याने नुकसान होत नाही. बरं ते तूप गरम नाही त्याच्यामुळे उष्ण पडलं आणि नंतर ॲबॉर्शन झालं असंही होणार नाही. त्याच्यामुळे तूप हे जेवायच्या अगोदर घेणं अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, सगळ्या अंगाला तेल लावून स्नान. अभ्यंग हे कन्सेप्ट झाल्यापासून पहिल्या दिवसापासून पाहिजे. ही एक त्यांनी जे महत्त्वाचा मुद्दा तो आणलेला आहे त्याचं कारण असं की स्नेह आणि कॅल्शियम कमी पडणं हे प्रेग्नन्सीमध्ये पुष्कळ वेळा म्हणजे होतं की कुठेतरी कॅल्शियम कमी पडतो, आयन कमी पडतो, विकनेस येतो आणि मग नंतर अशक्तपणाचे पुष्कळ त्रास भोगावे लागतात. तो कमी व्हावा म्हणून अंगाला तेल लावलं तर आपल्या कातडीमध्ये कॅल्शियम निर्माण होण्याचं जे काही स्रोतस आहे त्याच्यामुळे आपल्याला निळा कॅल्शियम भरून द्यावं लागत नाही, आहे की नाही. दुसरा आपल्याकडे कॅल्शियम आतून बनण्याची एक दुसरं साधन म्हणजे अस्थिधरा कला ही पक्वाशयामध्ये असते. त्याच्यामुळे तिथे जर आपण तेलाचा किंवा तुपाचा बस्ती दिला तर अनायशच हे होतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा दुसरा अभ्यंग. तिसरा पिचूधारण. पिचूधारणला काय करायला लागतं तर मोठा बोळा रोज म्हणजे कापसाचा आतमध्ये ठेवायचा आणि तो जास्त वेळ ठेवायचा नाही, सांगून ठेवायचा किंवा 2-3 तास ठेवायचा आणि काढून टाकायचं. तर काढून टाकण्यासाठी एक त्याला एक कापसाची वात जशी करतो आपण तसं दोरा थोडासा बाहेर ठेवायचा म्हणजे पटकन काढता येतं आल्या लक्षात. आणि सूचना देऊन ठेवायची की हे बाहेर काढून ठेवायचे, मध्ये ठेवायचे नाही. अशी केस आली होती आमच्याकडे मोठी. आम्ही नगर परिषदेमध्ये हे सगळं सांगत होतो आणि त्यावेळेला झालं काय की संध्याकाळी दुसरा राऊंड असतो आमचा 9-9:30 त्यावेळेला एक स्त्री होती तिला उचलून आणलं आणि तिच्या पोटात एवढा गोळा वरूनच लागत होता. मी म्हटलं बाई एवढा गोळा झाला बरं झालं ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली, तिने ऑपरेशनच केलं असतं आणि आतून पाहिलं तर ते आमच्या नर्सने सांगितलं असेल तिची जी असते ती दाई किंवा अशा प्रकारे पिचू ठेवायचा असतो तर पचपचीत तेलाचा असतो, मोठा पाहिजे आतमध्ये पाहिजे. तर 16 पिचू आतमध्ये होते. ते जेव्हा पाहिलं आम्ही एक एक गोळा काढला ते वरचं आपोआप कमी झालं, इन्फेक्शन झालं नव्हतं म्हणून बरं झालं, सगळा त्रास कमी झाला अर्ध्या तासात आणि छान बरं वाटलं. मी सूचना द्यायची, दुसरं काही नाही. हे कारण काही अशिक्षित माणसं असतात त्यांच्यात त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला ते काम करायचं. सूचना देऊन ठेवून म्हणजे असा त्रास कमी. तर हा पिचूधारण हा एक महत्त्वाचा मुद्दा. 3 ठिकाणी आपल्याला लुब्रिकेशन आणि अनुलोमनासाठी आता चान्स मिळाला. या 3 गोष्टी करायच्या. चौथं काय करायचं की आठवड्यातून एकदा मात्रा बसली द्यायचं 50 ml.
साधे खोबऱ्याच तेलाचा तेल तरी चालेल, सहचर तेल, नारायण तेल, चंदन मला लक्षाती तेल कोणतंही घेऊ शकता, जे आपल्याला मानवेल परवडेल वगैरे असा विचार करूनही घेतलं तरी काही त्याच्यात नुकसान नाही, ते दार उघडून देतं पण देऊ नको असं बघा. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, झालं लक्षात. तर तेल कोणतंही असलं तरी चालेल, संतरपण असलं पाहिजे, ल्युब्रिकंट असलं पाहिजे, आणि तो किती वेळ ठेवायचा हा एक प्रश्न असतो. तर काय असतं, दिल्यानंतर लगेच जायचं नाही, पण अर्धा तास एक तासानंतर जाऊन यायचं. नाही तर होतं काय, गॅसेस पास होतात आणि त्याच्यातून तेल बाहेर आणलं तर कपडे खराब होतात, तर मग तेही चांगलं वाटत नाही वगैरे, असं ते आहे. त्याची सगळी सावधगिरी बाळगून हा 50 ग्रॅम तेलाचा वस्तू जर दिला तर अनुलोमन होतं, शक्ती वाढते, ल्युब्रिकेशन होतं, ताकद वाढते. आणि आणखी एक फायदा असा की अलीकडे ते शिरोडकर टीच द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की ते असं पडून राहावं लागतं आणि त्यांची जी स्ट्रिक साधने असते की ते पडून राहतं. तर तो जो मात्रा बसते आपण जे देत राहिलो तो शिरोडकर टीच द्यावं लागत नाही. पण समजा दिला गेला आहे आणि प्रोलॅप्सेशन होण्याची भीती आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे तुमचं हे जे तेल आहे तांदूळ द्याचं, तर ते तेल लिंबूत तयार करतो आम्ही. ते तसं म्हणजे आंबट कोणताही पदार्थ तेलामध्ये टाकून कडकड करून घेतलं तरी चालतं, परंतु 8 लिंबू घ्यायचे, ते कापायचे, त्याचा रस करायचा काढायचा, तो ते खोबऱ्याच तेलात टाकायचा, कडकड करायचं आणि मग त्याचा हे करायचं, बस्ती द्यायचं. त्याने पिचू धारण द्यायचं, बस्ती द्यायचाच पण पिचू धारण द्यायचं. त्याच्याने काय होतं की हे जे स्टीच दिल्यानंतर एकदम जे प्रोलॅप्सेशन होतं ते होत नाही आणि तो एक त्रास टळतो. परंतु असं प्रत्येक वेळा होतंच असं नाही, फार थोड्या लोकांना अशक्तपणामुळे तो टीच द्यावा लागतो. नेहमी काही आपल्याला द्यायची गरज नसते, पण आला प्रसंग तर हे त्याच्यासाठी उत्तर आहे आपल्याकडे. तसं मात्रा वस्ती किंवा पिचू धारण त्या आंबट पदार्थाचा तेलातून तो द्यायचा, त्याचा उपयोग फार चांगला आहे. तर अशा प्रकारे मात्रा बस्ती 8 दिवसाने एकदा, जास्त नाही, आणि तो 3-4 महिन्यापर्यंतही चालू ठेवला तरी, पुढेही चालू ठेवला तरी चालतो, पण 3 महिने तरी चालू ठेवायला पाहिजे, 4 महिने म्हणजे त्याच्या अनुलोमन होतं. आणि मात्रा बस्तीने गर्भस्राव गर्भपात होण्यास टळतं, परंतु 4 महिन्याच्या आत जर आपण निर्व वस्ती दिला तर गर्भस्राव गर्भपात दोन्ही होण्याची भीती असते, म्हणून 4 महिन्याच्या आत निर्व वस्ती द्यायचा नाही. 4थ्या महिन्यात निर्वस्ती द्यायला तर दर महिन्याला एक द्यायचा, म्हणजे त्या मलाचा त्या गर्भाशयावर आणि इतर अवयवांवर जो ताण पडतो तो ताण कमी झाल्यामुळे त्या पुष्कळ वेळा हे ब्लड प्रेशर वाढतं, पोट फुगतं, पायाला सूज येते, ह्या ज्या कॉम्प्लिकेशन्स असतात हे सगळं कमी होतं. ते सांगतो. तर हे झालं का, तर पहिल्यांदा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर मात्रा बसती आणि महिन्यातून एकदा निरोग बसती, फक्त 8व्या महिन्यात द्यायचा नाही. त्याचं कारण ओजस संचरती असं त्याने सांगितलं, म्हणजे गर्भिणीपासून मुलापर्यंत, मुलाकडून गर्भिणीकडे ओज म्हणजे जो प्राण असतो तो जात येत असतो, अशा वेळेला बसती किंवा कोणत्याही डिस्टर्ब करायचं नाही. 8वा महिना म्हणजे त्याच्याकरता 8वा पाद होण्यासाठी खूप हे करत, नवस करतात, म्हणून 8 आंघोळ किंवा असं एक कार्यक्रमाची पद्धतही आहे, नाही का. 8व्या महिन्यात दौरुद वगैरे ते झोके बिके घेऊन हे करतात ना, त्याचं कारणही तेच आहे की मनाला प्रसन्नता राहावी आणि त्या काळात काही फार ताण पडू नये, असं त्याच्यात महत्त्वाचा उद्देश झालं. ते त्याप्रमाणे 8व्या महिन्यात निर्वह द्यायचा नाही, त्याच्यानंतर फार धावपळ करायची नाही, प्रवास करायचा नाही, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. 8वा महिना लागणार तेव्हापासून त्याच्या अगोदरच तयारी ठेवायची की आपल्याला 1 महिना कुठे जायचं नाही आणि नंतर मग जायचं. 9वा लागल्यानंतर मग तसा धोका कमी असतो, पण 9वा लागल्यानंतर 1 निर्वस्ती द्यायचा असतो. त्याच्यानंतर 9 संपले म्हणजे मग पेन्स आता सुरू होतील, त्याच्या अगोदर एक
400 किंवा 500 ml तेलाचा अनुवासन बसती द्यायचा असतो. म्हणजे मग काय होतं, ल्युब्रिकेशन येतं, इंटेस्टाईन फंक्शन चांगलं होतं, मल निघून जातो, त्याच्यावरचा ताण कमी होतो, ताकद वाढते, या सगळ्या गोष्टी वाढतात. त्याच्यानंतर मग पेन सुरू होतात. पण काही वेळेला काय होतं की पेन सुरू झाले पण ते बंद पडतात, कारण ताकद नसते आणि काही कारणाने बंद पडतात. मग डॉक्टर काय म्हणतात, कारण प्रसूतीगृह आपल्याकडे असलं तर आपण निर्णय घेऊ शकतो, पण त्यांच्याकडे असल्यामुळे ते निर्णय घेतात. ते म्हणतात की आता पेन्स थांबले तर मी पिटोसिन देतो. मग ते पिटोसिन स्टिम्युलेशनसाठी परत एकदा देतात, पण तेवढ्याने भागत नाही. ते पिटोसिनची 3 तास प्रक्रिया असते, 3 तासानंतर ते परत द्यावं, रिपीट करावं लागतं. आणि दुसऱ्यांदा रिपीट केलं की तिसऱ्यांदा ते रिपीट करायला तयार नसतात. मग थोडंसं वाट पाहणं आणि मग नंतर शिजेन, हाच तो क्रम आहे. त्याप्रमाणे डॉक्टर म्हणतात की आता काही आमचा इलाज नाही, आम्ही आता पेन्स नाही आहेत त्याच्यामुळे सिजरिंगच करावं लागेल. अशा पद्धतीने ते क्रमाने मग ते सगळे येतात. आपल्याकडे पेन्स चालू राहण्यासाठी एक औषध आहे, ते म्हणजे दशमलारिष्ट असतं आपलं. त्या दशमलारिष्टामध्ये जर हेमगर्भ उगळून ठेवला आणि ते एक एक दोन दोन थेंब असे जिभेवर ठेवत गेलं तर पेन्स कमी होत नाही, शेवटपर्यंत ताकद टिकून राहते. म्हणून सिजरिंगचे प्रसंग कमी येतात. आम्ही नगर परिषदेमध्ये असताना मला असं आठवतं की पुष्कळ लोक सिजरिंग करून घ्यायचे त्यावेळेला सुद्धा, आजही करतात. पण आजची परिस्थिती त्यावेळेची निराळी अशी आहे की त्यावेळेस कुटुंब नियोजन फारसं जोरात नव्हतं, सुरुवात झाली होती. परंतु आता तर 2 पाहिजे, त्याच्यानंतर मुलगी असली तरी तुम्हाला त्याच्यात डिस्टर्ब करतायचं वगैरे, असे पुष्कळ नियम निघालेले आहेत. त्यावेळेला मात्र तसे नव्हती परिस्थिती, त्यामुळे सिजरिंग पुष्कळ व्हायचं आणि त्यांना सिजरिंग करू चांगलं बाळंतपण होईल वगैरे असं घरी आश्वासन देऊन, जे आमच्या नगर परिषदेमध्ये प्रसूतीगृह होतं ती बाई पळवायची अशा केसेस आणि मग नंतर घरी जाऊन ती करायची असे होतं. पण आम्ही त्याप्रमाणे आम्ही सांगितलं त्यांना की आमच्याकडे अशा प्रकारे आम्ही तेलाचा वस्तू देतो आणि त्याच्याने सिजरिंग करावं लागत नाही. तर ते म्हणे असं कसं होईल, म्हटलं मी तुम्हाला करून दाखवतो. मग आम्ही करून दाखवलं त्यांना की 500 ml तेलाचं वस्तू जर दिला तर सिजरिंग टळतं, हे पुष्कळ ताकदही वाढते, स्टिम्युलेशन होतं, ल्युब्रिकेशन होतं, अडथळे नाहीसे होतात. फक्त प्लॅसेंटा प्रेझेंटेनस असलं तरच सिजरिंग करायचं, इतर वेळा तर काही करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने. कारण ब्रीज बीच आहे तर ते अनुलोमन झाल्याबरोबर ते बरोबर सेटराईट होतं किंवा फिरवून घेता येतं आपल्याला, त्याप्रमाणे ते करतात. परंतु तिथे अडचण निर्माण होते, तर ते आम्ही त्या बाईंना प्रसूतीगृहाच्या ज्या मुख्य बाई होत्या आमच्या शेजारी नगर परिषदेमध्ये पलीकडे पंचकर्म चिकित्सालय आणि इकडच्या बाजूला ते असल्यामुळे थोडी ओळख, तर मी त्यांना सांगितलं की बा असं असं आम्ही करतो, करून दाखवतो. आम्ही करून ते असं वाटलं की बा आता सिजरिंग करायचं तर त्या बाई आमच्याकडे पाठवायच्या आणि आम्ही तेलाचं वस्तू द्यायचा आणि ते सिजरिंग टाळायचं. असं 125 सिजरिंग आम्ही टाळल्या, काय कामच नव्हतं. तिथे फक्त झिटकीकडून इकडे आणायचं आणि बस्ती द्यायचा, एवढंच काम ना. तर तुम्ही केव्हाही जरी 500 ml तेलाचा बस्ती दिला आणि दशमून काढायची ती बाटली जवळ ठेवून दिली तर खात्रीने सिजरिंग टळतं. अशा पद्धतीने आम्ही 125 सिजरिंग टाळले होते. त्यावेळेला पद्धतच होती अशी सिजरिंग करून घ्यायची, अशा पद्धतीने हे व्हायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करता येतं. आता अशा आमच्या काही केसेस होत्या की त्या प्रसूतीगृहामध्ये तर प्रायमी म्हणून जर आपण घेऊन गेलो किंवा आता पेन सुरू झाले तर ते म्हणतात अहो डोक्याला आतलं पेन आता सुरू झालेले आहेत, 12 तास 16 तास लागतात, उद्या सकाळी घेऊन या असं त्यांनी सांगितलं. आता काय करा, आमची मोठी पंचायत झाली की आता आपल्याला तर पटकन ॲडमिट करायचं होतं, मग ते ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांना सांगितलं म्हणजे निदान पडूच द्या, नंतर मग पाऊ पुढे, मी पाहिजे तर नाही त्यांना वाटलं तर आम्ही रात्री घेऊन जाऊ 10 का तर 7 संध्याकाळी सांगितलं. आणि काही नाही, ती बाई वर गेल्या
आणि इकडे ती प्रसूती होऊन गेली एक तासाच्या आत 45 मिनटामध्ये. असे धावत धावत ती आले. अहो म्हणे असं कसं झालं? म्हटलं तर तुम्ही नीट पाहिलं नाही त्याला काय करणार? साहेब खाली येऊन गेलं बाळ आणि तरी तुम्ही म्हणता की प्राइमी आहे. तुम्ही शास्त्राप्रमाणे तुमच्या ठरवलं की बा प्राइमी आहे तर इतका वेळ लागेल, पण आमची जी चिकित्सा केलेली आहे त्याचं काय? त्याच्यामध्ये 2 ते 4 तासामध्ये तर आम्ही कोणालाही त्रास न होता त्याच्यामुळे तर त्याला सुखप्रसूती म्हणतात. हा जो सगळा प्रोजेक्ट आहे हा सुखप्रसूतीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे सुखप्रसूती असं म्हणतो आपण त्याला. कसं तर तो प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही म्हणाल की 16 तास झालेच पाहिजे असं बळजबरी कशाला? तुम्ही निदान केस बघायची, किती स्टिम्युलेशन झालेलं आहे, खाली किती आलेलं आहे, त्याच्यानंतर पेन्स किती आहे वगैरे असं सगळं पाहून नंतर ठरवायचं ना की बा आता प्रसूती होणार, डायलेटेशन झालं आहे की नाही वगैरे. काहीच पाहिलं नाही आता काही नाही म्हणे तू आता सकाळीच जाणार, काय हाल झाले असते ते पाहिजे नाही का? तर 2 तासामध्ये 2 ते 4 तासामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त 4 तास लागतात आणि त्रास होत नाही. म्हणून हा सुखप्रसूतीचा जो प्रोजेक्ट आहे आपला आयुर्वेदिक याचा, त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ज्या प्रसूती होतील त्याच्यासाठी करून, जवळचे नातेवाईक असतात, बहीण असते, भाऊजाई असते, पुष्कळ जवळचे नातेवाईक असतात, त्यांना मदत करण्यासाठी करायचा. प्रसूतीगृहात जेव्हा जाईल तेव्हा होईल, पण त्याच्या अगोदर हा प्रोजेक्ट त्यांना आपण द्यायचा आणि त्याचा फार चांगला उपयोग होतो. आयुर्वेदाचा हा सगळ्यात चांगला फायदा आहे, नाहीतर फार मोठी पंचायत असते. आपल्या सुश्रुतात त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी प्रसूती झाल्यानंतर काय काय करायचं ते आपण अशा पद्धतीने पाहतो. किंवा प्रसूती झाली आता होतं काय? झाली प्रसूती एकदा तरी हे तो विशिष्ट प्रकारचा अशक्तपणा असतो, पण एकदा प्रसूती झाली मी इतका थकवा येतो ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट भूक मंद होऊन गेलेली असते त्याच्यामुळे एकदम सगळं जेवायचं नसतं. आपण त्याच्याकरता गुळाचा पातळ शिरा हा वगैरे असं देतो की शक्तिवर्धक असं करून, आणि मग नंतर थोडंसं पातळ भात, नंतर मग भात, मग नंतर ती पचलं काही त्रास झाला नाही, मग तिसऱ्या दिवशी आपण भाकरी पोळी भाजी असं देतो, मग दूध येतं ते काढून टाकायला पाहिजे असतं. आता होतं काय? सध्या प्रसूतीगृहामध्ये ते लहान बाळ असतं त्याला काविळ होतं, आणि हे काविळ का होते हे त्यांना माहिती नाही. आपल्याकडे त्याचं सायन्स आहे ते म्हणजे असं की कफरवृद्ध पथक लहान बाळ, केवढी कल्पना करा तुम्ही केवढं असेल ते बाळ, आहे की नाही, त्याचं लिव्हर केवढं असणार आणि त्याचं बाईल्स केवढं असणार आणि किती बारीक असेल नाही का? आता ते घट्ट दूध त्याच्यात जाऊन बसलं तर ते पित्त रिवर्स होणारच आणि त्याची काविळ होणारच. ते काही इन्फेक्टेड काविळ थोडी असते, पण कोणती काविळ इन्फेक्टेड असते असं त्यांचा गैरसमज असल्यामुळे ते काचेच्या पेटीत ठेवतात. असा त्रास होतो त्या बाळाला तरी ते ऐकत नाही. फार विचित्र परिस्थिती आहे सध्या. आपण प्रसूतीगृहामध्ये सध्या तर जाऊन उभं राहू शकत नाही इतकी परिस्थिती आहे. तर सगळी मुलं एकदम रडतात एकदम, आणि नंतर त्यांना कुठे टोचलेले असतात हो, इथे पट्ट्या बांधतात, इथे टोचणार, इथे आणि किरकोळ असलेली इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांचं रक्त काढतात. असे मूर्ख माणसं जगामध्ये कुठे मी पाहिले नाही. आलं कलं लहान मुलांची चिकित्सा आपल्याकडे इतकी सुंदर आहे तुम्हाला सांगतो. 70 सुश्रुत उत्तर स्थान अध्याय 27 ते 37 10 अध्यायामध्ये लहान मुलांची चिकित्सा दिलेली आहे. इतकी सुंदर आहे की आईच्या मांडीवरून ती दाई त्या याला परिचारिका त्या बाळाला घेऊन जाते तरी ती रडत नाही, त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि ते शांती सुप्त म्हणते, ओम शांती 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 देऊ शांती पृथ्वी शांती रापा, आणि त्याच्यामुळे ते बाळ शांत होतं. मग ती घेऊन जाते आणि ट्रीटमेंट करून परत आईच्या भांडीवर आणून देते, तोपर्यंत ते बाळ रडत नाही आणि त्याला त्रास होत नाही. आणि औषधही किती सोपी आहे, थोडंसं वेखंड, थोडंसं हरितकी, थोडंसं तेल सिद्ध केलेलं, थोडंसं तूप आणि ते याच्याखाली द्यायचं. आणि पहिल्या दिवशी तर आपण सैंद उलब निघून जाण्यासाठी सैंदव आणि तूपच देतं, त्याच्याने उलटी होते. उलटी झाल्यानंतर जो हा जो मधला अडथळा निघून गेला की काविळ होत नाही, इतकं सोपं त्याच्यासाठी करून ठेवलेलं आहे. आपल्याकडे किती बारीक आणि बारीक लक्ष दिलेलं आहे त्यांनी, असं आश्चर्य आहे त्या सुश्रुताच्या याच्या काळात इतकं सगळं ते स्वतः करत असले पाहिजे, इतकं बारीक आणि बारीक दिलेलं आहे. मग आता त्याच्याने 2 दिवस आणखी त्याने कशावर राहायचा, तर त्याच्या हातावर लोणी राहील अशा याच्यात मध घालून त्याला चाटवायचं त्याच्या हातावर. आता एवढं बाळ तेवढं त्याला पुरे होतं, सकाळी दुपारी संध्याकाळी 2-3 वेळा ते द्यायचं,
त्याच्यानंतर गाईचं दूध द्यायचं, त्याच्यात मध टाकून द्यायचं, त्याच्यात तूप टाकून द्यायचं, असं ते दुसऱ्या दिवसापर्यंत. तिसऱ्या दिवशी ते पहिल्यांदा आईचं दूध सगळं काढून टाकायचं, काढून टाकल्यानंतर मग त्याला ते पाजायचं. आता आईचं दूध काढून टाकल्यानंतर ते तरी बाळ पित नाही अशी अशी केस झाली होती मध्ये. आम्ही आता मध्ये गेलो होतो, कीर्ती गेली आणि त्याला दोन दोन तासाने, अर्धा अर्धा तासाने त्या यायचा तो डॉक्टर टोचायचा आणि ते रक्त काढायचं आणि ती शुगर पाहायला पाहिजे. अरे राम राम इतकं, आणि सगळे घाबरून गेले घरातले, आता काय होईल बाळाचं. आणि ते बाळ पित नव्हतं, का पित नव्हतं हे कोणी लक्ष दिलंच नाही. मग कीर्ती गेली, त्याच्यानंतर एरंडेल आणि मध एकजीव केलं, तिचे स्तन चुचुकून नरम केले आणि बाळाला पाजायला दिलं तर लगेच चुटचुट प्यायला लागलं आणि लगेच सगळा प्रश्न मिटला एका मिनटात. इतके किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम असतात आणि ते घरी काय भयानक काम करतात. ते सध्या तुम्ही कोणत्याही प्रसूतीगृहामध्ये जाऊन उभं राहा, तुम्हाला उभं राहणार नाही इतकं परिस्थिती गंभीर. आणि ते बाळाला असा त्रास देतात की एखादा राक्षससुद्धा देणार नाही अशी परिस्थिती आहे. काय करा, तर लहान मुलांची चिकित्सा आपल्याकडे फार चांगली आहे. अशा पद्धतीने मग त्या बाळाला दूध मिळायला लागलं, मग दूध शुद्ध कसं करायचं, त्याच्याकरता आपल्याकडे स्तन्यशोधन म्हणून औषधं आहेत. तरी दूध शुद्ध करायची, त्याच्यामध्ये सुंठ आणि पाठा या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. शतावरी, सुंठ, पाठा आणि पिंपळी या चार गोष्टी त्या दूध शुद्ध करणाऱ्या याच्यात आहे. या चार गोष्टी दिल्या की झालं, दूध शुद्ध होतं. शुद्ध झालेलं दुधापासून मग पुढे कफ होत नाही काही नाही, ते बाळ अगदी छान पितं आणि मग काही प्रश्न राहतो नाही लहान मुलांच्या खाण्यापिण्याचा. अशा पद्धतीने आईला मात्र पहिल्या दोन दिवस शिरा, त्याच्यानंतर मग पातळ पेज, त्याच्यानंतर मग भात, त्याच्यानंतर मग भाकरी आणि एखादी भाजी, फळभाजी असं करत करत मग आहार वाढवायचा. मग नेहमीसारखं तिसऱ्या चौथ्या दिवशी तिला नेहमीचा आहार द्यायचा. तो पचतो का नाही ते पाहायचं, त्याला इंडायजेशन तर नाही ना, डायरिया नाही ना, ताप नाही ना, ते सगळ्या गोष्टी पाहून मग नंतर तिला आहार आपण पाहिजे तसं बदलायचं. अशा पद्धतीने आपल्याला या प्रसूतीची चिकित्सासुद्धा व्यवस्थित 10व्या अध्यायाप्रमाणे जर केली तर अतिशय छान होते. काही अभ्यंग मात्र पंचमासात प्रसूता असं दिलेलं आहे. 5व्या महिन्यापर्यंत ती प्रसूता असते, त्यामुळे तोपर्यंत तेल आणि वाफ देणं हे चालू ठेवायचं. वातशमन होतं नाही तर मग कंबरपाठ, पाय हे कायम दुखत राहतात, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात. वातशमन आणि हा जो प्रश्न आहे हा फार प्रश्न आहे. या प्रमाणात आपण विचारतो. आता दुसऱ्यात मध्येमध्ये प्रेग्नन्सी पिरियडमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होतात, त्याच्यापैकी गर्भिणी छर्दी हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. गर्भिणी छर्दी का होते असा जर विचार केला तर काही बॉडीज या सेन्सिटिव्ह असतात पुष्कळ, आणि फॉरिन बॉडी आतमध्ये त्यांना सहन होत नाही आणि ते बाहेर काढून टाकायचा जो प्रयत्न शरीराकडून होतो त्याच्यामुळे ह्या उलट्या होतात. त्याच्यामुळे इथे आमाचा संबंध नसतो, निरामावस्था असते ही पहिली गोष्ट. आणि वायू धातुक्षयात कोपात मार्गस्य आवरणेनं वा, आता मार्गाचं आवरण काही नसतं इथे, पण धातुक्षय म्हणजे विकनेस येतो भरपूर मोठ्या प्रमाणात मार्गस्य. अशा पद्धतीने तिची पद्धत असते. आमचे ते मी नगर परिषदेमध्ये असले असताना आमचे ते दोन डॉक्टर आमचे ॲसिस्टंट म्हणून होते. त्याच्यापैकी संध्याकाळच्या वेळेस चिकित्सा करत असताना ते एकजण येऊन बसासमोर, म्हटलं काय रे आज काय तुझी तब्येत बरी नाही काय, म्हणजे माझी तब्येत चांगली आहे पण असा असा प्रॉब्लेम आहे, लग्न झालं, बायकोला दिवस आहेत परंतु तिला इतक्या उलट्या होतात की आता एक महिना झाली सलाईन चालू आहे, सगळ्या प्रकारची औषधं झाली. डॉक्टर म्हणतात उद्या आता MTP करून करायलाच पाहिजे, दुसरा काही मार्ग नाही, पुढच्या वेळेला आणखी चान्स घ्या, पण आता ती इतकी अशक्त झालेली आहे की तिला आता जास्त वेळ वाट पाहण्याचा अर्थ नाही असं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 त्यांचं ठरलं किंवा आता इथं MTP करून टाकायचं, काढून टाकायचं, रिव्हर करायचं. तर मी म्हटलं बा आता मी वैद्य, मी आता तो जरी BMS असला तरी त्याचा आयुर्वेदावर विश्वास पाहिजे ही एक पहिली गोष्ट, आणि माझ्यावर विश्वास असण्याचं तर काही कारणच नव्हतं. पण मी बळजबरी त्याला म्हटलं मी येतो तुझ्या घरी या म्हणे, आता तो नाही कुठून म्हणेल म्हणून मी गेलो. गेल्यानंतर या ठिकाणी एक लक्षण, वायू धातू क्षयात कृपा मार्गस्थ, तो जो आतून फॉरिन बॉडी असते ती बाहेर काढून टाकण्याचा जो प्रयत्न असतो तो वाताचा असतो.
वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधन मृद. म्हणून आम्ही काय केलं, अपान स्थानामध्ये विकृती असती त्यामुळे त्याच्यामुळे क्षोभ निर्माण होतो आणि क्षोभ कमी करायला पाहिजे असतो. तर आपण 500 ml तेलाचा त्यांच्याच घरातून ते तेल घेतलं, कोमट केलं. तिची सासू नाही म्हणे, म्हणजे याची आई, तिला तर परसकडला होते, तिला एनिमा कशाला द्यायचा वगैरे असं असं ते चालतं. ते भयंकर कठीण असतं. शेवटी आम्ही ते तिला जेमतेम दिलं. दिल्यानंतर असं वाटलं की बा क्षोभ हा पक्वाशयातला बरा झाला, परंतु आमाशयातही क्षोभ आहे म्हणून तर उलटी आहे. म्हणून मग शेवटी तूप मागवलं आणि ते तूपही थोडं थोडं करून अर्धा कप तूप जवळजवळ तिला पाजलं आणि ती म्हणे की उलट्या होऊन जातील. पण ते तूप पित असताना काही उलट्या झाल्या नाही, कारण क्षोभ कमी होतो ना. वातस्य उपक्रम स्नेह म्हणजे क्षोभ कमी होऊन जातो. क्षोभ कमी झाला की त्याचा त्रास कमी होतो, अशी परिस्थिती निर्माण होते. आल्या अशा पद्धतीने ते मग मी ते तेल दिलं, तूप पाजलं आणि मग घरी आलो. सकाळीच ते स्कूटरवर आले. अहो म्हणे, रात्रीने पोहे खाल्ले, चहा प्यायली, हिला उलट्या झाल्या नाही. अरे म्हटलं काय छान झालं. मग ते प्रेग्नन्सी कंटिन्यूअस झाली आणि छानपैकी मुलगा झाला. म्हणजे हे आपण आयुर्वेदिक माणूस करू शकतो, दुसऱ्याला जमणार नाही. तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात आणि शास्त्राचा उपयोग अशासाठी नाही तर मग कशासाठी करायचा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला खूप चांगलं याचं हे येतं. अजून पुष्कळ हे त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स वगैरे आपल्याला पाहिजे आणि किंवा प्रसूतीपासून ही एक गोष्ट सांगितली तुम्हाला की याच्या वॉमिटिंगला काय करायचं, तर मात्रा बसती किंवा अनुवासन बसती आणि त्याच्यातून घृतपान, याच्याने क्षोभ कमी होतो आणि उलट्या कमी होतात, एवढं लक्षात ठेवा. दिलं आता वाक्यचं उद्या विश्व बेस्टला. सर, आपण जो पिचू धारण करतो हां, पहिल्या महिन्यापासून सुरू करायचं. हां का, पिचू धारण करा. हो, पहिल्या महिन्यापासून. किती महिने? आता मधून द्यावं, मधून 2 महिने 1 महिना असं द्यावं, मधून कमी असं करता येतं.